मनोहर पर्रिकर यांच्या रूपाने गोव्याला एक एक चांगला कामसू अभ्यासू तत्परनिष्ठ असा नेता लाभला. आयुष्यभर ते कार्यरत राहिले. आयआयटी सारखी विद्या विभूषित होऊन सुद्धा डिग्री संपादन करून सुद्धा त्यांनी देश सोडून इतर ठिकाणी जाणं हे पत्करलं नाही. देशसेवेसाठी गोमंतकाच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःचं जीवन वाहिलं. त्याच्याबरोबर 1994 साली आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आता मी नेता होतो आणि त्या वेळी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे वगैरे ही सगळी मित्रमंडळी गोव्यात यायची आणि आम्ही एक गठबंधन त्या काळात केलं आणि पहिल्यांदाच विधानसभेमध्ये 9-4 जागा भाजपा पक्षाला मिळाल्या. त्यात पणजीहून ते निवडून आले होते. तर त्या काळात आम्ही बरोबरीने काम केलं आणि त्यांच्या 4 जागा निवडून आणण्यात आमचाही हात होता. पुढे नंतर मग स्वतःच्या हिमतीवर ते पुढे जात राहिले आणि आपल्या पक्षाला त्यांनी सत्ता मिळवून दिली.